नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहू बातम्या विस्ताराने. श्रीकांतदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जोरदार उद्या श्रीकांतदादांसाठी. त्याचबरोबर त्यांचे बंधू शशिकांतजी देशमुख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी श्रीकांतदादांना मी विनंती करतो, आपण मंचावरती यायचा आहे. महाराष्ट्राचं दैवत आदर्श राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, थोर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, नरवीर आद्य क्रांतीवीर नरवीर ओमाजी नाईक, महात्मा बसवेश्वर, मौलाना आझाद अशा एक ना अनेक महामानवांना आजच्या या शहाजी बापूंच्या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं मी अभिवादन करतो. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय उमेदवार आदरणीय अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व मित्र पक्षाचे मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि ज्येष्ठ मंडळींनो आणि माता भगिनींनो, उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मतदान करायचंय. या ठिकाणी एवढंच मी सांगण्यासाठी उभा आहे. अरे या सगळ्या माझ्या महोत्करांना एक मला आवाहन करायचंय. या बापूचा हत्तीसारखा भाव सुभाषणांना आज आपल्या मधून कोरोनामुळं त्या आपल्या मधून निघून गेलेले आहेत. या महोत् भागाची जबाबदारी त्यांच्यावर असायची. परंतु भाव जरी गेले सर्वाधिक मताधिक्य आपल्या या नाळ कापलेल्या मातेतनं मिळालं पाहिजे. म्हणून या सगळ्या माझ्या मतदारांना परत एकदा मी विनंती करतो. तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याच्या योजना या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा निश्चित भक्त म्हणून कडवा शिवसैनिक म्हणून आमदार शहाजी बापूंनी सर्व पूर्णत्वाकडे नेलेला, पण त्यांचा जो संकल्प आहे ते सांगतील. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना आमदार करा. निश्चितपणा मुंबईला ते मंत्री उन्हाळ्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी बापूने फार कामं केली. आज बापूला त्याची फोच म्हणून त्यांची हॅट्रिक आपल्याला पूर्ण करायची आहे. मी आपला ज्यादा वेळ घेणार नाही. या बापूकडे बघितलं का, एक जैन साधून म्हटलेला शेर मला आठवतो, कर्म तेरा नेक है तो किस्मत भी तेरी दासी है, कर्म तेरा नेक है तो किस्मत भी तेरी दासी है, अरे दिल तेरा साफ है तो घर में ही मथुरा कैसी है, घर में ही मथुरा कैसी है. बापूचं चिन्ह धनुष्य बाण आहे. त्या धनुष्य बाणावरील चिन्हासमोरील बटन दाबून बापूला मुंबईला पाठवा. निश्चितपणानं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब बापूला मंत्री करून पाठवतील आणि तालुक्याचा उरला चुरला विकास करतील. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.